मडगाव तालुक्यातील कणाशी येथे राहत असलेल्या गायत्री दिनेश पाटील वय 43, मुलगा खुशवंत दिनेश पाटील वय 10, मुलगी भैरवी दिनेश पाटील वय 8 असे आई मुलगा मुलगी तिघांचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत कणाशी येथील पोलीस पाटील अनिल सुरेश पाटील यांच्या खबरीवरून बडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्या गावामध्ये गायत्री पाटील या महिलेने त्यांचं जे शेत होतं त्या शेतामध्ये विहिरीमध्ये आत्महत्या केलेली आहे आणि ही आत्महत्या करीत असताना तिने तिचा एक 10 वर्षाचा मुलगा खुशवंत म्हणून आणि एक 6 वर्षाची मुलगी असे यांना दोघांनाही त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये ते बुडून तेही मयत झालेले आहेत। त्यामुळे त्यांचे जे वडील आहेत गायत्रीचे त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला 307-498 हे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्यातील जे आरोपी आहेत ते आता पोलीस स्टेशनला आम्ही आणलेले आहेत आणि गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक पटारे हे करीत आहेत। त्यानंतर सदर महिलेने तिच्या मुलांनाही तिच्या आत्महत्या करण्याच्या वेळेस मारलेले असल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाल्याने तसा आमचे एक शिवलाल नागरे एस आहेत त्यांच्याकडे हा एडीआरची चौकशी होती त्या चौकशीमध्ये ते निष्पन्न झालेलं आहे। इंडिया न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी राजू शेख, भडगाव।